देशात सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळते ती 1 जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटीची. प्रत्येक राज्यात विशेष अधिवेशन घेऊन जीएसटी विधेयकाचा मार्ग सुकर करण्यात येतोय. या जीएसटीमुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार असून चैनीच्या काही गोष्टी महाग होणार आहेत. मात्र या जीएसटीमुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. एकीकडे महिलांच्या मेकअपच्या वस्तू स्वस्त होतात आहेत, तर दुसरीकडे मासिक पाळी दरम्यान वापरायच्या सॅनिटरी नॅपकिन मात्र महाग झाल्यात. सॅनिटरी नॅपकिनवर तब्बल 14.5% इतका कर आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातही सॅनिटरी नॅपकिनवर 12% कर लावण्यात आलाय. एकीकडे बेटी बचाव बेटी पढाओचा नारा देणारं केंद्र सरकार अशा निर्णयांमुळे स्वतःच्याच घोषणांना हरताळ फासू लागलंय. त्यामुळेच या जीएसटीच्या वरवंट्यातून महिलांच्या आरोग्यदायी गोष्टी करमुक्त कराव्या अशा मागण्या जोर धरू लागल्यात. केवळ दिल्ली सरकारचा अपवाद वगळता देशातील बहुतांश राज्यात जीएसटीमुळे महिलांची मासिक पाळी महाग झाली आहे. सॅनिटरी नॅपकिन ही आमच्या चैनेची वस्तू नाही आहे, तर ती आमच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी वस्तू आहे. एका ठिकाणी महिलांच्या आरोग्यासाठी आपण वेंडिंग मशीन लावतो शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे, की त्याच्यातून मुलींना त्यांची स्वच्छता जी आहे ती सांभाळता येईल, आणि दुसरीकडे 12% कर लावतो, हे कसं काय हे काही समजायला मार्ग नाही. तर याबाबत भाजप आमदार भारती लवेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. मुख्यमंत्री महोदयांना आणि मुनगंटीवारजींना पत्र दिलेलं आहे की सॅनिटरी पॅड ही लक्झरियस गोष्ट नाहीये, तर ती नेसेसिटी आहे. आज देशामध्ये केवळ 15% महिलांना सॅनिटरी पॅड वापरता येतात, बाकीच्या 85% महिलांना हे अफोर्ड होत नाहीत. त्यामुळे या स्त्रियांसाठी सॅनिटरी पॅड हे टॅक्स फ्री करण्यात यावेत. केवळ सॅनिटरी पॅड टॅक्स फ्री करून चालणार नाही, तर सॅनिटरी पॅड सोबत ज्या सॅनिटरी पॅडच्या वेंडिंग मशीन्स आणि डिस्पोजेबल मशीन्स आहेत आणि महिलांच्या निकर्स आहेत, त्या सुद्धा टॅक्स फ्री केल्या पाहिजेत अशी मागणी मी त्यांच्याकडे केली आहे. आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक असं उत्तरही मला दिलेलं आहे की आम्ही लवकरच ते करणार आहोत.